नमस्कार मैत्रिणीनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा, माझ्या रेसिपी पाहत जा, बनवत जा, खात जा. छान छान रेसिपी असतात, तर नक्कीच तुम्ही बनवत जा आणि खात जा. छान, खूप आरोग्यदायक असतात, खूप आपल्या शरीरासाठी उत्तम असतात. तर मी आज नवीन एकदम घेऊन आलेली हटके रेसिपी, 12 ते 15 ते 20 रोगांवर प्रतिकार करणारी ही आहे रेसिपी. जबरदस्त आहे, नक्कीच तुम्ही ही संपूर्ण व्हिडिओ पहा. काय बनतंय, शिंगाड्यापासून बनवणार आहे मी, तर काय बनतंय ते पहा. 15 ते 20 रोगांवर तुमचं डायबिटीस कमी होतं, तुमचं थायरॉईड कमी होतं, तुमचं बी पी लो असली तर ती सीधा होती, तुमचं कंबर दुखण्या, तुमचं डोकं दुखण्यापासून तर तुमचं भरपूर सारखं 15 ते 20 रोगांवर प्रतिकार करणारी ही रेसिपी आहे. तर नक्की पहा, खूप काही फायदेशीर आहे तुम्हाला. तर हे पहा, मी घेतलेले आहे ते शिंगाडे. हे शिंगाडे घ्यायचे आणि असे काळे असतात किंवा हिरवे असतात, दोन प्रकार असतात त्यांना. तर हे मी हे काळे घेतलेले आहेत. आता हे मी उकडणार पाण्यात, पाणी डुबतपर्यंत मी कुकरमध्ये ठेवणार आहे. पाणी डुबतपर्यंत ठेवणार आणि नंतर उकडून 10 मिनटं उकडणार त्यांना. 10 म्हणजे मिडियम गॅसवर ठेवायचं, झाकण नाही, म्हणजे कुकरचं झाकण नाही लावायचं. मिडियम गॅसवर 10 मिनटं उकडून द्यायचं आणि मी चाळणीत मग ओतून तुम्हाला परत दाखवते. आता थंड करून झाल्यावर दाखवते. हे आता मी घेतलेलं आहे उकडून आणि थंड पण केलेलं आहे. तर आता हे सोलून घ्यायचं त्याला. ते तसं सोलत नाही, ते असं हे उकडल्यानंतर त्याचे जे साल निघते म्हणून ते उकडून घ्यायचं. मग उकडले तर आपल्याला पुढे पण प्रोसेस करायला चांगलं असतं, म्हणून उकडून घ्यायचं. कधी पण हे असं कापायचं, कापता पण यायला खूप कठीण असतं, कच्चं खूप कडक असतं त्याचं वरचं साल. तर हे असं शिजल्यानंतर ना तर मग असं नरम होतं. हे काही कितीतरी रोगांवर प्रतिकार करणारं आहे. नक्की कधीतरी तुम्हाला भेटलं तर खात जा, हे खूप काही आपल्या शरीरासाठी उत्तम आहे हे. तर नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला फायदेशीर आहे. पहा तुम्ही या शिंगाड्यापासून मी काय रेसिपी बनणार आहे. म्हणजे असं शिंगाडा खायला प्रॉब्लेम करतात सर्वजण कच्चं, तर त्याची रेसिपी बनवली तर ती खातातच. तर बरीच लोकं अशी सुद्धा खाऊ खातात, बाजारात भरपूर भेटतं ते. तर कितीतरी लोकं खातात हे शिंगाडा. तर अशा पद्धतीने कोणाला माहीत नसेल तर जरूर खा आणि खरंच फायदेशीर आहे हे. खूप काही रोगांवर तुम्ही गुगलमध्ये जाऊन चेक करून पहा, कितीतरी रोगांवर प्रतिकार करणारं आहे शिंगाडं. तर शिंगाड्याची भाजी आहे, तुम्ही पीठ बनवतं, शिंगाड्याचं पीठ भेटतं बाजारात बघा. तर ते पीठ म्हणजे उपवासासाठी बी उपयोगी आहे. तर पहा मी काय बनवते. आता हे सर्व घेतलेलं आहे सालव काढून त्याची मी. तर आता मी बनवते पहा. हे बघा, स्वच्छ निघतात चांगले आतमध्ये, त्याचं काढून घेतलं का काळं ते जरा पण राहत नाही, व्यवस्थितशीर सर्व निघून जातं. मग लागलं तर परत एकदा धुवून घ्यायचं स्वच्छ. आणि मग आता मी हे घेणार आहे किसून. पटकन होतं किसायला, पण काय जास्त वेळ नाही खात. मोठी जाळी घ्यायची ती, आणि मोठ्या जाळीने किसायचं, म्हणजे किसनी मोठी होलवाली घ्यायची, त्याने किसून घ्यायचं. नाही तर तुम्ही असं कुस्करलं तर कुस्करून होत नाही ते पटकनी, बारीक बारीक चॉप करायला लागतात. तर त्याच्यापेक्षा किसलेलं चांगलं असतं आपल्याला. म्हणजे हे पद्धत करणार आहे, कोणीच केली नसेल, पहिल्यांदा केली असेल. तुम्ही कुठे बी चेक करा गुगलमध्ये, इकडे तिकडे कुठेही चेक करा, ही रेसिपी नसणार आहे कुठे. तर नक्कीच मी पहिल्यांदा पाहिली असेल तुम्ही ही रेसिपी. तर ही सर्व किसून घेतलेली आहे मी. तर एवढी अप्रतिम लागते पण ही टेस्ट आहे ना त्याला. तर मी जे 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, त्या टाकलेल्या आहेत, आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या टाकलेल्या आहेत, आल्याचा 1 इंचचा तुकडा. आणि हे मी वाटाणा घालून, हिरवा वाटाणा घ्यायचा, ओला वाटाणा हिरवा घेतलेला आहे मी. त्याच्यात वाटाणा घालून जाडसर अशी भरड करून घेणार आहे मी. केलेली आहे मी भरड बाजूला. आणि आता मी कोथिंबीर भरपूर सारी, मोठभर कोथिंबीर घेतलेली आहे जुडी चांगली. तर ती मी आता चिरून घेते, छान बारीक चिरून घ्यायची. मस्त बारीक चिरल्यानंतर बाजूला ठेवते. आता ते शिंगाड्याचं घेते. आता हे जाड भरड केलेली आहे ना वटाणा, मसाला सगळं वाटून ती टाकायची त्याच्यात. सर्व पुसून घ्यायचं. खूप मोलाचं आहे हे, जरा पण वाया घालून द्यायचं नाही.
खूप म्हणजे उपयोगी पडणारच आहे ते आपल्याला, म्हणून वाया नाही बिलकुल घालायचं ते आपल्याला. तर कोथिंबीर पण टाकलेली आहे मी, आता मी थोडीशी टाकणार आहे त्याच्यात. कॉर्नफ्लावर घालते पहिली, 3 चमचे कॉर्नफ्लावर घालायचं का की त्याला बँडिंग येण्यासाठी, म्हणून कॉर्नफ्लावर वापरलेलं आहे मी. कॉर्नफ्लावर झाल्यानंतर मी हळद टाकणार आहे थोडीशी, 1/2 चमचा हळद टाकलेली आहे, 1/2 चमचा लाल तिखट टाकलेला आहे रंगासाठी, टाकले मिरच्या तर टाकलेल्याच आहे मी, जिरं टाकलं 1 चमचा आणि चाट मसाला टाकणार आहे त्याच्यात. चांगलं चटपटीत पण वाटले पाहिजे ना आपल्याला, म्हणून 1 चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा मी. छान लागतं ते, मीठ टाकायचं चवीनुसार आपल्याला किती क्वांटिटी हवी आहे तेवढी. तर मी 1/2 किलो घेतलं होतं शिंगाडेना, त्याच्यामुळे मग ते अंदाजाने मी मीठ टाकलेलं आहे, तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता. अजून याच्यात मला टाकायचे तर मी टाकते कांदा, बारीक केलेला कांदा आहे, भरपूर बारीक केलेला कांदा आहे तो टाकलेला आहे. तो सर्व एकजीव करून घ्यायचं मस्त, त्याचा गोळा बनवायचा असा मस्त एकदम. हे पहा, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे, खूप अप्रतिम टेस्ट आहे तिला. आणि तेवढीच आपल्या, तुम्हाला तर सांगितलं कितीतरी रोगांवर मी, मला तर एवढं सांगता नाही एवढ्या रोगांवर प्रतिकार करणारी आहे ही, शक्ती देणारी आहे. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवून पहा एकदा, आणि बनवली तर मैत्रिणीनं कुठून पाहताय रेसिपी ते पण कळवा. आणि नक्कीच मला फोटो जवळ असेल कुठे, तुम्ही जवळ बनवत असले तर फोटो पाठवा, नाहीतर मग कमेंटमध्ये लिहून पाठवा कुठून पाहताय तुम्ही ते तरी. हे पहा, आता इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेले आहे 2 चमचे आणि त्याला पाण्यात मिक्स करून छान असं ठेवते. आणि इकडे बेड क्रम घेतलेला आहे त्या प्लेटमध्ये, तो बेड क्रम घ्यायचा आणि आता ह्याचा एक अशी टिक्की बनवायची त्याची छान अशी मस्त. आणि त्या पाण्यात बुडवायची टिक्की, आणि कॉर्नफ्लावरमध्ये त्या ब्रेड क्रममध्ये कोटिंग करायची त्याला छान, एकदम मस्त कुरकुरीत होती. आणि शलो फ्राय करून घ्यायची. तुम्हाला डीप फ्राय करायची असली तरी पण करू शकता, शलो फ्राय केली तरी पण चालेल, दोन्ही तुम्ही कुठलंही करू शकता, एवढी अप्रतिम लागते ना. मात्र तुम्ही हाही टिक्की जर तुम्ही बर्गर बनवला आणि बर्गरच्या मध्ये जरी टाकली ना तरी अप्रतिम लागणार आहे. बर्गरमध्ये पण टाकू शकता तुम्ही ही टिक्की, खूप छान लागती, टेस्ट तर कोई आवरच आहे. तुम्ही खाल्ल्यावरच कळेल तुम्हाला कशी टेस्ट आहे ती. छान मंदे याच्यावर एकदम मस्त होऊन द्यायची त्यांना, आतपर्यंत चांगली कुरकुरीत झाली पाहिजे ती. मंदे ठेवायचा गॅस, फास नाही करायचा बिलकुल, आणि छान अशी कुरकुरीत होऊन द्यायची मस्त. रंग ढलून द्यायचा नाही, मात्र त्याचा रंग आहे तोच छान दिसतो, तो अप्रतिम रंग दिसतो त्याचा, तर तो रंग ठेवायचा तसाच, पण कुरकुरीत झाली पाहिजे आपली. खूप छान लागतात, किती वेळा मी सांगू तुम्हाला, आता तुम्ही बनवून पहा एकदा मग कळेन तुम्हाला. हे बघा, झालेलीच आहे आपली ही टिक्की तयार, मस्त दिसतात आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत छान. आता मी परत पण आता सोडते दुसऱ्या, म्हणजे पटापट होतात, वेळ पण लागत नाही त्यांना, छान दिसतात पण आणि होतात पण मस्त. तर दुसरी पण सोडून घेते एकदा. मस्त राहा फिरवायचं इकडे तिकडे तिकडे इकडं, जास्त जास्त फिरवले तर तुटण्याची भरवसा असतं, पण छान बँडिंग छान केलेलं झालेलं आहे. असं चिरलं असतं तर मग त्याचे एवढे बँडिंग नसतं झालं, पण मी किसून घातलं त्याच्यामुळं छान बँडिंग बसलेलं आहे त्याला वरती. काहीतरी वेगळं दाखवण्याची माझी कायमच असतं,
तर मैत्रिणी पहा, झालेली आहेत भरपूर, सारी झालेली आहे, सर्वांनाच घरात पुरतील एवढी झालेली आहेत, रंग सुंदर आलेले आहे आणि कुरकुरीत झालेली आहेत। तर नक्कीच ट्राय करा, एकदा पहा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण द्या, कशी वाटली तुम्हाला नक्कीच कळवा मैत्रिणींना। बाय।